नमस्कार, मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते. प्रथमतः तुमची माफी मागते खूप उशिरा व्हिडिओ टाकल्याबद्दल. थोडंसं प्रॉब्लेम्स असल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. आपला 28 जूनला सेटचा निकाल लागलेला आहे. तर यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा यश आलेलं नाही आहे. ते खूप नर्वस आहेत. खूप जणांच्या मॅसेज आलेले आहेत की मॅडम मी अभ्यास केला होता परंतु माझा निकाल आला नाही. काही काहींचा कास्टमुळे पण आलेला नाही आहे. ओपनचा निकाल जास्त असतो, त्याचबरोबर जे कास्टमध्ये असतात त्यांना थोडं कमी मेरिट लागतं अशाप्रमाणे. तर तुम्ही नर्वस होऊ नका, पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला लागा. म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, त्याप्रमाणे पुन्हा एकदा अभ्यासाला लागा. काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तर बघा आपला कट ऑफ कसा लागला होता लायब्ररी सायन्सचा, तर 57.33. जनरलचा कट ऑफ यावेळेस खूप हाय गेला होता. मी सांगितलंच होतं 55-56 कट ऑफ लागणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर एस टीचा कट ऑफ लागला होता 50%, एस टीचा कट ऑफ लागला होता 48%, OBC 50.60 म्हणजे 50% लागला होता, SBCचा कट ऑफ लागला होता 48%, त्याच्यानंतर NCLचा कट ऑफ लागला होता 51%, NTBमध्ये जे आहेत त्यांचा कट ऑफ लागला होता 48 म्हणजे कमी लागला होता थोडा, त्याच्यानंतर NTCचा कट ऑफ लागला होता 51%, NTDचा कट ऑफ लागला होता 52%, ओपनचा EWHचा कट ऑफ लागला होता 52% आणि PWDचा कट ऑफ लागला होता 39%. PWDचा तर प्रत्येक वेळेला कमीच असतो, बरोबर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपनचा कट ऑफ कसा लागला होता 57, म्हणजे कट ऑफ थोडासा हाय गेलेला आहे यावेळेस, बरोबर. कट ऑफ थोडासा हाय गेलेला आहे म्हणजे जसं की गेल्या वेळेसचा 55-56% होता तो 1 टक्क्याने. मी म्हटलंच होतं 0.5% मागं पुढं होऊ शकतो, परंतु अभ्यास करत असताना तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास करा, बरोबर आहे. प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, गेल्या वर्षीच्या पेपरचं ॲनालिसिस करा. आता पुन्हा एक्झाम होणार आहे त्याच्यामुळे खूप काही मोठी गोष्ट झालेली नाही आहे. या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. काही काहींना मार्क्स 186 आहेत, काही काहींना मार्क्स चांगले आहेत 180 आहेत. तर त्यांना ज्यांना 1-2 मार्कामुळं, असा एक विद्यार्थी होता त्याला तर 2 मार्क्समुळं त्याचा रिझल्ट गेलेला आहे. त्यांनी पण काल परवा त्याचा कॉल आला होता, मेसेज आला होता. तर प्रत्येकाला सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही नर्वस होऊ नका, पुन्हा एकदा जोमाने अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर यश प्राप्त होईलच. त्याच्यामुळे नर्वस होऊ नका. असा कट ऑफ लागलेला आहे. पुढच्या एक्झामला डिसेंबरमध्ये एक्झाम होऊ शकते, त्या डिसेंबरच्या एक्झामला जोमाने आत्तापासूनच तयारी लागावा. आता यातले बहुतेक स्टुडंट, जे लायब्ररी सायन्सचे बहुतेक स्टुडंट आहेत, ते सर्व जॉब करणारे आहेत. याच्यामध्ये काय होतं, तुम्ही वेळ देऊ शकत नाही. आणि सेटनेटसारख्या विषय जो असतो त्याला प्रॉपर वेळ देण्याची गरज आहे. जवळजवळ 7-8 तास जर तुमचा अभ्यास पाहिजे असेल तर तुम्ही सेटनेट पहिल्याच प्रयत्नात होऊ शकता. पुन्हा एकदा सांगते, नुसतं तुम्ही पुस्तकं लावून एखाद्याची बॅच जॉईन करून नोट्स घेऊन कधीही सेटनेट होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्वतः अभ्यास करण्याची गरज आहे. खूप जणांचे मॅसेज आहेत की मॅडम मी कसा अभ्यास करू, मला मार्गदर्शन करा. मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे, परंतु अभ्यास करणं हे तुमचं स्वतःचं वैयक्तिक काम आहे. त्याच्यामुळे ज्यांना खरंच, आता काही काही जणांना तर इन्क्रीमेंट होत नाही आहे सेटनेट नसल्यामुळे, असे पण विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी तर माझं एकच मत आहे की एक्झामच्या आधी तुम्ही 1 महिना आधी किंवा 15 दिवस आधी सुट्टी घ्या आणि खूप चांगल्या प्रकारे अभ्यासाला लागा. या व्हिडिओची खरंच गरज होती. खूप जणांचे मॅसेज आले की मॅडम एक व्हिडिओ करा, त्याच्यामुळे व्हिडिओ करत आहे. नक्कीच तुम्हाला आवडला तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण याच्यावर सर्वच प्रकारचे व्हिडिओ पाहणार आहोत. फर्स्ट पेपरचे पण व्हिडिओ पाहणार आहोत. त्याचबरोबर आता नगर परिषदेची ॲड येणार आहे, सर्वच व्हिडिओ पुन्हा पाहणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुन्हा एकदा सांगते, अपयशी यशाची पहिली पायरी असते हे लक्षात ठेवून पुन्हा एकदा जोमाने अभ्यास करा आणि जे सेट पास झाले त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.